श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओ मध्ये आपण 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत। या आठवड्यात प्रत्येक राशीसाठी ग्रहमान कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत। याचबरोबर तुम्हाला राशीनुसार शुभमंत्र तसेच राशीनुसार शुभरंग सांगणार आहे, ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काही मार्ग निघत राहील। या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी, करिअर, व्यवसाय, आरोग्य, कुटुंब, शिक्षण, नातेवाईक, प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत। नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी। 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मेष राशी। या आठवड्यात मेष राशीने पिवळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा, तसेच ओम नियताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा त्रासदायकच असेल। या आठवड्यात कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच आपल्या रागावर तुम्हाला खूप नियंत्रण ठेवावे लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील। तुमचे हे प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरतील। या आठवड्यात तुम्हाला जमीन, घर किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी कोर्टामध्ये सुद्धा जावे लागेल। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल। व्यवसायामध्ये अपेक्षित फायदा होताना दिसत आहे, तसेच व्यवसायाचा विस्तार होण्याचीही शक्यता आहे। नोकरदारांना या आठवड्यात थोडासा जेमतेमच नफा मिळेल। आठवड्याच्या शेवटी अचानक काही मोठे खर्च होतील, ज्यासाठी तुम्ही खूप मेहनतीने जमा केलेला साठवलेला पैसा तुम्हाला खर्च करावा लागेल। चांगले नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये तुम्हाला नम्रता ठेवावी लागेल। समोरच्या व्यक्तीचे बोलणे न ऐकता त्यावर लगेचच कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका, अन्यथा वर्षानुवर्ष जपलेले नाते तुटण्याची शक्यता दिसत आहे। आपल्या प्रिय जोडीदारावर प्रमाणापेक्षा जास्त भावनिक दबाव टाकू नका। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवेल, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने अवघड विषयांचा जास्तीत जास्त सराव करावा, म्हणजे अपेक्षित यश मिळेल। वृषभ राशी। या आठवड्यात वृषभ राशीने हिरवा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा, तसेच ओम भगवते नमहा या मंत्राचा जप नियमित करावा। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे। या आठवड्यात तुम्हाला जास्त फायदाही होणार नाही आणि जास्त तोटाही होणार नाही। आठवड्याच्या सुरुवातीला काही धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल। तुम्हाला तुमचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधीही मिळेल। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य स्वरूपाचा असेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीकडून एखादी भेटवस्तू मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल। व्यवसायात अपेक्षेप्रमाणे नफा मिळेल। कामासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील, तसेच तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध काही कामे सुद्धा करावी लागतील। तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या खर्चाचे प्रमाण अधिक असणार आहे। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण हंगामी आजाराचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे। तसेच नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील। लोक तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात, त्यामुळे बोलताना जरा सावधगिरीच बाळगा। लव पार्टनर असो किंवा लाईफ पार्टनर, तुम्हाला दोघांनाही काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागणार आहे, तरच नात्यामध्ये विश्वास कायम राहील। या आठवड्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल। मिथुन राशी। या आठवड्यात मिथुन राशीने करडा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा, तसेच ओम गोचराय नमहा
या मंत्राचा जप नियमित करावा। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य स्वरूपाचाच असणार आहे। या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसाय यामध्ये यश आणि अपेक्षित नफा मिळविण्यासाठी एक पाऊल थोडेसे मागे यावे लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला नोकरदार लोकांवर अचानक कामाचा जास्त ताण येईल। ते काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत आणि खूप परिश्रम करावे लागतील। तुमचा व्यवसाय आणि नोकरी यामुळे तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींना हवा तेवढा वेळ देता येणार नाही, त्यामुळे तुम्ही थोडेसे दुःखी असाल। नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून थोडेसे सावध राहणेच गरजेचे आहे, कारण ते तुमच्या पाठीमागे तुमच्यासाठीच खड्डे खोदत असतात। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा आव्हानात्मकच असणार आहे। या आठवड्यात बाजारातील मंदीचा सामना तुम्हाला करावा लागेल। नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल। आंबट गोड वादासह प्रेमसंबंध सामान्यच राहतील। वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा। या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता सतावेल। विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडविणे खूप गरजेचे आहे, तरच अपेक्षित यश मिळू शकते। या आठवड्यात तुम्हाला सांधेदुखीचा आणि पाठदुखीचा त्रास जाणवेल, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या। कर्क राशी। या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम अर्धनाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा। कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपला आळस बाजूला ठेवून कामे पूर्ण करावी लागतील। कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात अजिबात करू नये। कोणतीही महत्वाची कामे पुढे ढकलू नयेत, तसेच इतरांवरही सोपवू नयेत, अन्यथा खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांना आपला आळस बाजूला सोडून अपेक्षित यश मिळविण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल। कोर्ट केसच्या संदर्भात तुम्हाला या आठवड्यात खूप धावपळ होईल। तुमच्या मेहनतीच्या तुलनेत तुमचा नफा आणि तुमचे यश थोडेसे कमीच असेल, त्यामुळे तुमच्या मनात निराशेची भावना निर्माण होण्याचीही शक्यता आहे। तुमची मानसिकता आणि कुटुंबातील वादविवाद यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे। तुम्ही या आठवड्यात आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू नये। चांगले नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुमचा अहंकार नातेसंबंधाच्या मध्ये येऊ देऊ नका। लोकांशी अत्यंत शांतपणे आणि संयमाने वागा। आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आपला आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। सिंह राशी। या आठवड्यात सिंह राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम महाकर्मणे नमहा या मंत्राचा जप नियमित करावा। सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय करिअर आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून काही आव्हाने घेऊन येईल। तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही त्या आव्हानांवर नक्की मात करू शकाल। तुम्हाला तुमच्या कामाशी संबंधित खूप जास्त मेहनत करावी लागेल। सर्व प्रकारच्या कामामध्ये तुम्हाला तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे सहकार्य मिळेल। या आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबत काही गोष्टींवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची जास्त काळजी वाटेल। तुम्हाला तुमच्या आरोग्याची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागणार आहे। या आठवड्यामध्ये एखादा जुना आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता दिसत आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडविण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे परीक्षेमध्ये अपेक्षित यश नक्की मिळवता येईल। कन्या राशी। या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम अभिवाद्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे। या आठवड्यात तुम्हाला तुमची नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागेल। तुम्हाला तुमचे काम आणि वैयक्तिक जीवन
यामध्ये थोडासा समतोल राखावा लागेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळायला थोडासा उशीर होईल, परंतु तुमच्या या कठोर मेहनतीचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपले ध्येय गाठण्यासाठी तुम्ही खूप धीराने आणि संयमाने पुढे जावे, म्हणजे सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाणही जास्त असणार आहे. तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपल्या नातेवाईकांशी बोलताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविवाद होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल. नातेवाईकांशी असलेले मतभेद कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला अतिशय सावधगिरीने पुढे जावे लागेल. विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे गरजेचे आहे. या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच नियमित व्यायाम आणि योगासने करा. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने निळा व केशरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा, तसेच ओम पवित्राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यात प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. एखादी विशिष्ट गोष्ट मिळविण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. जमीन, घर किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित असलेले वाद एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही मिटवू शकाल. काही गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागेल. कामाच्या ठिकाणी इतरांच्या कामामध्ये अजिबात ढवळाढवळ करू नका, अन्यथा त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तुमची महत्वाची कामे पुढे ढकलण्याऐवजी ती वेळेवर आपल्याला कशी पूर्ण करता येईल याकडे विशेष लक्ष द्या. नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशाने तुम्ही आनंदी व्हाल. तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. तसेच कुटुंबियांसोबत तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेटही देऊ शकाल. तुम्हाला पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे आपल्या आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. गट चर्चा करून अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा, तसेच ओम नियमाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या मानाने कमीच फळ मिळेल. खूप जास्त मेहनत करूनही तुमचे अधिकारी तुमच्या कामावरती नाराज असतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य थोडेसे कमीच मिळेल. व्यावसायिकांनाही अपेक्षेपेक्षा कमी नफा होताना दिसत आहे. तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त असल्याने आर्थिक समतोल राखताना तुम्हाला खूप अडचणी येतील. कोणताही निर्णय घेताना घाई गडबड करू नये, तसेच आपली मानसिकता अजिबात ढळू देऊ नये. नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून थोडेसे चढउतार जाणवतील. प्रिय जोडीदाराकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका. वैवाहिक जीवनातही तुम्हाला जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. काही हंगामी आजारामुळे किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास होईल. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे. धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा, तसेच ओम ग्रह पतये नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचाच असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला पैशाशी संबंधित अडचणी जाणवतील. कामासाठी लांबचे प्रवास करावे लागतील, त्यामुळे तुम्ही खूप थकून जाल. तसेच अपेक्षेपेक्षा नफाही कमी होईल, त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल.
या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवल्यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास होईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याचीही शक्यता आहे. भागीदारी व्यवसायामध्ये पैशाचे व्यवहार करताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतविण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधीची सर्व माहिती जाणून घ्या आणि आपल्या हितचिंतकांच्या सल्ल्याने त्याप्रमाणे गुंतवणूक करा, म्हणजे अपेक्षेप्रमाणे नफा मिळेल. नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकच गोष्टीवर प्रत्युत्तर देणे गरजेचे नाही हे पहिले लक्षात घ्या आणि सगळ्या गोष्टी अगदी संयमाने हँडल करण्याचा प्रयत्न करा. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने निळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम आदिनाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. मागील आठवड्यापेक्षा हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्ही तुमचा पैसा, वेळ आणि बुद्धिमत्ता याच्या जोरावर अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळवू शकाल. तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला विशेष असे सहकार्यही मिळेल. तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. तसेच एखाद्या धार्मिक ठिकाणालाही भेट देण्याची संधी तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरदार लोकांचे फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर कुटुंबातही कौतुक होईल. उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ असणार आहे. प्रेमसंबंधाचे विवाहात रूपांतर करण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल. मुलांच्या बाबतीतील समस्या कमी झाल्याने तुम्ही खुश असाल. आरोग्यही सामान्यच असेल, फक्त आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्यावा, म्हणजे अपेक्षित यश मिळेल. कुंभ राशी. या आठवड्यात कुंभ राशीने पांढरा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम महाबलाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ उताराचाच असणार आहे. या आठवड्यात चुकूनही कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नका. तसेच कोणत्याही कामाच्या बाबतीत शॉर्टकट अजिबात घेऊ नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायातून अपेक्षित फायदा होईल, परंतु आठवड्याच्या शेवटी बाजारातील मंदीचा तुम्हाला सामना करावा लागेल. या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये अडकलेले पैसे काढण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या कठोर मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही चांगले सहकार्य मिळेल. जीवनातील अडचणीच्या काळात तुमच्या मित्रांचे आणि तुमच्या नातेवाईकांचे तुम्हाला चांगले सहकार्य लाभेल. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. कठीण प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल. तसेच जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. या आठवड्यात कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम होतील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील, परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मीन राशी. या आठवड्यात मीन राशीने पिवळा व केशरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम सुबीजाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. या आठवड्यात तुमची कामे थोडीफार पूर्ण होतील तर काही कामे रखडतील. या आठवड्यात आपला आळस बाजूला ठेवून तुम्हाला काम करावे लागेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. बाजारातील तुमची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. तसेच विरोधकांचा त्रासही तुम्हाला सहन करावा लागेल. नोकरदारांनी आपले काम उद्यावर ढकलण्यापेक्षा
आज चांगल्या पद्धतीने ते कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुमचा अहंकार आणि राग तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल. तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून वाद होण्याचीही शक्यता दिसत आहे. वादविवाद संघर्ष टाळण्यासाठी तुम्हाला खूप संयमाने आणि धीराने घ्यावे लागेल. तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून थोडेसे योग्य अंतर ठेवूनच राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या आठवड्यात विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल. हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा नियमित साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी याच बरोबर विविध प्रकारच्या वैदिक ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय सामुद्रिक पौराणिक माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा. तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व नातेवाईक यांना नक्की शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.